कधी केले त्यांना सांगितले तुमचे 275 कामगारांना नोकरी मिळण्यासाठी तुम्ही एकत्र राहणं गरजेचं आहे. तुमच्याकडे कोणी लीडर आला त्याला सांगायचं आमच्या 275 कामगारांना नोकरी दे, आम्हाला हायतोच पगार दे आणि सीडब्ल्यू दृष्टी पार्क बंद होणार नाही याची काळजी प्रत्येक पुढाऱ्याने या ठिकाणी घ्यावी. अनेक ठिकाणांचे नेते आहेत, आज फक्त प्रशांत पाटीलच समोर दिसतात, बाकीचे नेते दिसत नाहीयेत. आता कसं आहे या संदर्भात मला कळकळ आहे म्हणून या ठिकाणी मी आलो. मला वाटतं का इथल्या लोकांना न्याय मिळावा त्यासाठी मी या ठिकाणी आलो. त्यांनी मला बोलवलं सन्मानाने या ठिकाणी आलो. गेट मीटिंग आयोजित केलेली आहे, काय नक्की कंपनीला काय इशारा देत आहे आणि काय मागणी आहे? या ठिकाणी सिडकोच्या माध्यमातून सीडब्ल्यूसीनी या ठिकाणी जागा घेतली. आमच्या शेतकरी प्रकल्पाची जागा आहे भिंडकळ गावातील लोकांची. आज हा 75 मध्ये हा सीएफएस तयार झाला आहे. 2006 हिंद टर्मिनल या ठिकाणी काम करत होती परंतु सातत्याने त्यांचा रेट वाढत गेल्यामुळं 60 कोटीच्या आसपास वार्षिक भाडे झाल्यामुळं त्यांनी इथलं काम सोडलं. हिंदची मागणी होती की आम्हाला तो भाडेवाढ तुम्ही कमी करा, पण सीडब्ल्यूसीनी त्यांचं ऐकलं नाही. सीडब्ल्यूसीनी टेंडर काढलं आणि आता ते टीम ग्लोबल नावाच्या कंपनीने 24 कोटीमध्ये हेच काम चालवायला घेतलेलं आहे. आमची या ठिकाणी रास्त मागणी आहे की या ठिकाणी भेंडकळ गावातील 275 कामगार सुमारे 350-400 कामगार आहेत, पण प्रामुख्याने 275 कामगारांना प्राधान्याने या ठिकाणी सर्वांना नोकरी दिली गेली पाहिजे. जेव्हा 60 कोटी रुपये रेट होता त्यावेळेस एवढे सगळे कामगार या ठिकाणी 400-400 कामगार या ठिकाणी काम करत होते आणि आता ते 24 कोटी घेतल्यामुळे 275 कामगारांना प्रामुख्याने या ठिकाणी घेतलं गेलं पाहिजे. आणि या ठिकाणी घेता या संदर्भामध्ये जे सीडब्ल्यूसीचे आरएम आहेत त्यांना या संदर्भामध्ये आम्ही निवेदन देणार आहोत. त्यांना आता फोन केला होता, त्यांची वेळ घेतो, त्यांना निवेदन देऊ. त्याची कॉपी संबंधित सीडब्ल्यूसीचे अधिकारी असतील अन्य आणि कलेक्टर, तहसीलदार, डीसीपी आणि ज्यांनी कंपनी चालवायला घेतले टीम ग्लोबल यांना त्याचं एक लेखी सोबत निवेदन देणार. आणि जर त्यांनी ना ऐकलं तर 275 कामगारांना घेऊन या गेटवरती आंदोलन करणार. राष्ट्रवादी काँग्रेसची काय भूमिका असेल? तुमचा एक पक्ष म्हणून तुम्ही काय बघणार? तुमचं कोणी मी पक्ष बघण्यापेक्षा एक प्रकल्पग्रस्त म्हणून हे भेंडकळ गावाचा नागरिक म्हणून यासाठी या रस्त्यावर उतरलेलो आहे. त्यांचं म्हणणं आहे की 50 लोक सुरुवातीला घ्यायचे, त्याच्यानंतर पुढची लोक घ्यायची. तुमचं काय म्हणणं आहे? पूर्ण लोक घ्यायची? प्रश्न असा आहे काय, पूर्वी हिंद टर्मिनल 60 कोटी रुपयाच्या वर भाडे देत होतं, आज टीम ग्लोबलने 24 कोटीमध्ये घेतलेलं आहे. माझं जर म्हणणं आहे यांना 275 नाही, त्याच्यावरती पण असणाऱ्या सर्व कामगारांना घेतलं पाहिजे आणि जो पूर्वीचा पगार होता त्याच्यापेक्षा जास्त पगार द्यायला पाहिजे ही माझी महाराष्ट्र मागणी आहे. कारण 38 कोटी कमीनी ही टीम ग्लोबलने काम घेतलेलं आहे. तुमची काय तुमची सेवेची भूमिका काय असेल अशा प्रकारचा अन्याय तुम्ही सहन करणार आहात? 100% करणार नाही. भेंडकळ ग्रामस्थांना कामगारांना एकत्र घेऊन जोपर्यंत 275 कामगारांना नोकरी मिळत नाही तोपर्यंत टीम ग्लोबलच्या विरोधामध्ये सीडब्ल्यूसीच्या विरोधामध्ये आमचा लढा चालू राहणार. प्रशांत पाटील सातत्याने रस्त्यावर उतरलाय. प्रत्येक प्रकल्पग्रस्त असो, आमचा शेतकरी असो, पगार या ठिकाणच्या कामगारांना दिला गेला पाहिजे ही आमची मागणी आहे. तिसरी मागणी अशी आहे, याच्या ठिकाणी जेकबने आता संतोष शेट्टी कोनेक कंपनीच्या पार्टनर याला डायरेक्टरला याच्यामध्ये पार्टनर घेतलंय. या ठिकाणी महिन्याला 24,000 ट्यूज करायचे आहेत. आता जर 24,000 ट्यूज करायचे असतील तर ते होणं अशक्य आहे असं माझं मला वाटतं. मग जर या ठिकाणी जर सीडब्ल्यूसी डिस्ट्रिक्ट पार्क हे त्या ठिकाणी बंद होता कामा नये, तिथले 100 कामगार रस्त्यावर येता कामा नये ही आमची तिसरी प्रामुख्याने या ठिकाणी मागणी आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी टीम ग्लोबलने 275 लोकांना रोजगार द्यावा, त्यांना हायतोच पगार द्यावा आणि सीडब्ल्यूसी डिस्ट्रिक्ट पार्क जे 100 कामगार त्या ठिकाणी काम करतात ती कंपनी बंद पडता कामा नये याची काळजी टीम ग्लोबल आणि संतोष शेट्टीने घ्यावी. आणि त्या ठिकाणी जे सीडब्ल्यू डिस्ट्रिक्ट पार्कला जे 9,500 वेट बिगारासारखं कामगारांना तिथं खपवलं जाते ते बंद करावं. त्या ठिकाणी त्यांच्याकडनं 3 वर्षाचं ऍफिडेव्हिट करून घेतलंय का आम्ही कुठल्या प्रकारची युनियन आणायची नाही आणि 9,500 पगाराच्या वरती मागणी करायची नाहीये. आणि या ठिकाणी या देशामध्ये हे वेट बिगारासारखा जो प्रकार चालू आहे तो कुठे थांबला पाहिजे. मिनिमम वेजेस प्रमाणे सीडब्ल्यूसीच्या कामगारांना सुद्धा डिस्ट्रिक्ट पार्कच्या कामगारांना सुद्धा पगार मिळायला पाहिजे ही आमची मागणी आहे.